धुळ्यातून धुळे महापालिकेत आता ओबीसी महापौर होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं ओबीसी महापौराचा मार्ग आता मोकळा झालाय. औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द ठरवण्यात आला. धुळे महापालिकेचा ओबीसी महापौर होण्याचा मार्ग आता त्यामुळे मोकळा झालाय. औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द केलाय. औरंगाबाद खंडपीठानं खरं तर हा निर्णय घेतला होता, मात्र आता सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलं, त्यामुळे ओबीसी महापौर होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. त्यावर अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन बढे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत. सचिन, खरं तर आता धुळे महापालिकेत ओबीसी महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, सुप्रीम कोर्टाने या निर्णयात नेमकं काय म्हटलंय? सचिन, नक्कीच आता हा एक महत्वाचा निर्णय म्हणता येणार आहे, कारण आता धुळे महानगरपालिकेचा ओबीसी महापौर होण्याचा जो काही मार्ग आहे हा मोकळा झालेला आहे. सोबतच आता याला हिरवा कंदील देखील मिळालेला आहे. औरंगाबाद खंडपीठाचा जो काही निर्णय आहे हा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्याच्या नंतर हा सर्वात मोठा निर्णय देखील समोर आलेला आहे. महापौर पदासाठीची जी काही 2021 आणि 2023 ची ओबीसी आरक्षण जे आहे ते आता पूर्णपणे राहणार आहे. आणि एससी समाजाचं आरक्षण हे पहिल्यासारखं राहावं किंवा टिकून राहावं अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केलेली होती. आणि यासाठी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली होती, परंतु ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली लावलेली आहे. त्यामुळे धुळे महानगरपालिकेचा जो काही महापौर असेल हा आता ओबीसी चेहरा सुद्धा असू शकतो आणि त्याला आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि सोबतच त्याला हिरवा कंदील देखील मिळालेला आहे. कल्याण, सचिन, या सगळ्या निर्णयाकडे धुळे महानगरपालिकेतले लोक किंवा धुळे जिल्ह्यातले नेते कशा पद्धतीने पाहतात? नक्कीच आता आपण पाहतोय की गेल्या बऱ्याच दिवसांपासून या निर्णयासंदर्भामध्ये महत्वाची चर्चा होती आणि त्यानंतर ओबीसी महापौर होणार का नाही यासाठी किंवा एससी आरक्षणाचं जे आहे एससी आरक्षण याची कर्त्यांनी ते आरक्षण असंच राहावं यासाठी मागणी केलेली होती. म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो ओबीसी आणि एससीचं जे काही राजकारण आहे त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. परंतु आता ज्या ठिकाणी पाहिलं गेलेलं आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये जी काही याचिका दाखल करण्यात आलेली होती ती याचिका फक्त यासाठी होती एससी समाजाचं जे काही आरक्षण आहे हे आरक्षण टिकून राहावं यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली होती. परंतु औरंगाबादची याचिका ही सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्याच्या नंतर धुळे महानगरपालिकेचा ओबीसीचाच महापौर राहील असा निर्णय देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा निर्णय महत्वाचा देखील आहे आणि राजकीय वर्तुळामध्ये आता नवीन दिशा देणारा देखील आहे. परंतु सध्याच्या स्थितीला जो काही आता निर्णय समोर आलेला आहे हा निर्णय राजकारणासाठी उचित सुद्धा असू शकतो असा आता अंदाज व्यक्त केला जातोय. कल्याण, नक्कीच सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.